आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. वेळ दुपारी 4 ची उजाड माळरानावर भरुणात वराडी कुरवल्यांची धावपळ. एकजुटीने पेटलं रान, तुफान आलया असे शिवारगाणे चालू असताना भटजीने अक्षदा वेळ झाल्याची लगीनघाई करीत वधूचे मामा, वराचे मामा वधूवरांना घेऊन या, सर्वांना अक्षदा पोचली का असे म्हणताच कुऱ्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान असे म्हणताच उपस्थित हजारोंचे हात छगन व ज्योती यांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या. अत्यंत उल्हासित करणारा हा आगळा वेगळा विवाह सोहळा लक्ष्मीनगरच्या उजाड माळरानावर रंगला होता. विवाह सोहळ्यानिमित्त जमा झालेली आहेराची रक्कम या नववधूवरांनी पाणी फाउंडेशनला देणगी म्हणून दिली. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे चिंचेचे वृक्ष देऊन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन स्वागत करण्यात आले. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने लक्ष्मीनगर गाव सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. जलहे तो कलहे असे म्हणत दुष्काळाशी चार हात करता करता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षणार्थी लक्ष्मीनगर येथील छगन बाळ यांचे 12 मे रोजी दुपारी 4 वाजता ज्योतिषाशी लग्न झाले. महाश्रमदानासाठी आलेल्या वराडी मंडळींनी भर उन्हात लक्ष्मीनगर गाव पाणीदार होण्यासाठी उजाड माळरानावर श्रमदान केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने लक्ष्मीनगर येथे 8 एप्रिल पासून गावातील दुष्काळ हटविणे व गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांसह तरुणाई सरसावली. दुष्काळाशी चार हात करता करता प्रशिक्षणार्थी छगन बाळ यांचा विवाह लोणारवाडी येथील ज्योती हिच्याशी जुळून आला आणि मुहूर्तही ठरला. विवाह करायचा तर तो जिथे श्रमदानाचे काम सुरू आहे अशा माळरानावरच असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या या संकल्पनेस नियोजित वधू ज्योती हिच्या कुटुंबाने सहमती दर्शवली. त्यानुसार खर्चाला फाटा देऊन 12 मे रोजी हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी औदुंबर नरळे, प्रताप नरळे, नितीन नरळे, विजय नरळे, गोवर्धन गोडसे, अशोक नवले, सिद्धेश्वर करांडे, भारत नरळे, सुधीर गोडसे, विश्वजीत नरळे, राहुल नरळे, परमेश्वर नरळे, राकेश कुंभार, कैलास हिप्परकर, बाळ गंगनमले परिवारासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.